हां कसली ऍक्टिंग करतो तू लोकांची? उद्धव ठाकरेची आयटम गर्ल आहे काय तू? हां ऍक्टिंग करायला ठेवलं तुला? तू सख्यांचा झाला नाही, तू उद्धव ठाकरेंचा होणार? उद्धव ठाकरेंना लोकच कळली नाही म्हणून तुझ्यासारखे भडवे भरून ठेवलेत आजूबाजूला. ते आता उद्धव ठाकरेकडे राहिलेत चार कुत्रे, त्याच्यापैकी तू एक. भास्कर जाधव, तुझ्यासारखा फालतू माणूस, फडतूस, ह्या जगात दुसरा नसेल. अरे तू काय ॲक्टिंग करतो, तू काय लोकांचे बाप काढतो? हां कसली ॲक्टिंग करतो तू लोकांची? उद्धव ठाकरेची आयटम गर्ल आहे काय तू? हां ॲक्टिंग करायला ठेवलं तुला? अरे भडव्या, तू दुसऱ्यांचे बाप काढतो. तुझा बाप माहिती आहे का तुला कोण आहे? तुझ्या गावाला नाही माहीत तुझा बाप कोण आहे. तू आम्हाला नको तोंड उघडायला लाव. अरे तुझ्यापेक्षा घाण बोलू शकतो आम्ही. अरे तू काय आहेस ना हे आम्हाला चांगलं माहिती आहे, अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही. ज्या दिवशी माहिती पडेल ना तुझी कुत्र्याची लायकी नाही आहे त्या चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, नुसतं भोंकायचं, इकडे तिकडे फक्त हातवारे करायचे. अरे तुझी सख्खी बहीण डेरवण कॉलेजच्या बाजूला कुठल्या अवस्थेत राहते तर जाऊन बघ. तुझा भाचा तिकडे वॉचमॅन आहे डेरवण हॉस्पिटलला. तू सख्यांचा झाला नाही, तू उद्धव ठाकरेंचा होणार. उद्धव ठाकरेंना लोकच कळली नाही म्हणून तुझ्यासारखे भडवे भरून ठेवलेत आजूबाजूला. अरे भडव्या, तुझी औकात आणि तुझी लायकी ही कोणावरच बोलण्याची नाही, शिंदे साहेबांवर नाही किंवा फडणवीस साहेबांबद्दल नाही किंवा कोणाबद्दलही नाही. अरे तू नाक्यावरचा लुक्का आहेस आम्हाला माहिती आहे ना. तुला कोण तुझ्या शहरात विचारत नाहीस, कोणी विचारत नाही तुला, तरी तुझा स्वतःचा महत्व निर्माण करायचा प्रयत्न करायचा. आता उद्धव ठाकरेकडे राहिलेत चार कुत्रे, त्याच्यापैकी तू एक. आणि तू भाषणात कबुली केलंस की हा तू कुत्रा आहेस बिस्किट खाणारा. म्हणून भास्कर आता बस झालं, तुला आता कोणी तुझी दखलसुद्धा देत नाही. तू फक्त केकाटतो, त्याच्या पलीकडे तुझी काय औकात नाही, तुझ्या गावात नाही, तुझ्या शहरात नाही, तुझ्या जिल्ह्यात नाही. आणि म्हणून आता उद्धव ठाकरेंना काही मीडियावाले चालवत आहेत, त्याच्यापैकी तुला जे काही फुटेज मिळत आहे त्याच्या पलीकडे तुला महत्त्व नाही.